हिंदू पदपादशाही भाग बहात्तर प्रायोजक मित्रमेळा अबुधाबी त्या परिस्थितीत यशस्वी होण्याचा अल्पतरी संभव असलेली हीच एक विचारसरणी होती आणि पुढे घडलेल्या गोष्टीमुळे आणि साधलेल्या कार्यामुळे तिची युक्तता आता समर्थित झाली आहे ह्या विचारसरणीचा अवलंब करून कार्याला प्रारंभ केल्यावर हिंदूंपैकीच काही लोकांनी आणि काही त्यांना विरोध करणे अपरिहार्य होते ह्यांच्यापैकी काही आपल्या पायातल्या श्रृंखलांसंबंधी मुसलमानांनी ज्यांच्या योगाने त्यांना दास करून सोडले होते त्या श्रृलांसंबंधी निगरगट्ट आणि निर्लज्ज बनले होते की ती अभिमानाची गोष्ट म्हणून ते मिरवू लागले होते मुसलमानांचे ह्या नाही तर त्या नबाबाचे निजामाचे किंवा दिल्लीच्या बड्या पादशहाचे अंकित आणि युद्ध भांडत असलेले मांडलिक प्रजाजन किंवा दास सुद्धा म्हणून घेण्यात त्यांना यत्किंचित कमीपणा वाटत नसे पण त्यांच्या डोळ्यासमोर हिंदू जातीच्या सन्मानासाठी आणि स्वत्वासाठी मराठ्यांनी हिंदू साम्राज्यासाठी ज्यांच्याकडून राजनिष्ठेची किंवा खंडणीची मागणी केली की ती त्यांना सहन होत नसे तेव्हा मराठ्यांच्या घोडेस्वारांकडून त्यांना जे प्रायश्चित्त मिळत असे त्याचा दोष सर्वस्वी त्यांच्याच माथ्यावर राहतो त्यांच्या वागण्यामुळे मराठे त्यांना साहजिकच मुसलमानांचे पक्षपाती आणि सहाय्य करते समजत आणि धाकामुळे महाराष्ट्राच्या हिंदू साम्राज्य सत्तेच्या अधिराज्याला संमती देईपर्यंत पर्यंत किंवा त्यांचा धनी जो मुसलमान नबाब तोच मराठ्यांचा खंडणी देणारा मांडलिक होईपर्यंत त्यांची पाठ सोडीत नसत मराठ्यांच्या विरोधकांपैकी बहुतेकांची जरी अशी स्थिती होती तरी त्यातही काही असे होते की मराठ्यांशी जरी त्यांचा विरोध असला तरी अखिल हिंदूजातीय जातीय विषयीच्या जिव्हाळ्याच्या भावना त्यांच्यातून पूर्ण नष्ट झाल्या नव्हत्या इतकेच नाही तर परक्यांचे येथून निर्मूलन करून हिंदूंचे गेलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी त्यांना मराठ्यां तळमळ होती पण मराठ्यांनी एकट्यांनीच हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धाचे नेतृत्व आपण होऊन आपल्याकडे घेऊन बसावे आणि इतर सर्व हिंदूंनी त्यांच्या साम्राज्यसत्तेपुढे मान नम्र करावी असा हट्ट धरावा हे त्यांना सहन होत नसे ह्या हिंदू कार्याची तळमळ असलेल्या व्यतिरिक्त इतर हिंदू राजांपैकी काहींची विचारसरणी अशी असे की आम्हीच हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ हिंदू सत्ता का होऊ नये आपल्यापैकी काहींच्या पूर्वजांनी आपल्या राष्ट्राच्या अत्यंत विपन्न काळात हिंदू कार्याचा पुरस्कार केला होता आता मुघल साम्राज्याला उतरती कळा लागल्यावर प्रत्येकाच्या शक्तीप्रमाणे लहान मोठे हिंदुराज्य स्थापायची संधी प्रत्येकालाच अनायासे प्राप्त झाली आहे मराठे जर आपल्या पुरते असे राज्य स्थापायचा प्रयत्न करीत आहेत तर आम्हीही तसाच प्रयत्न का करू नये त्यांचे हे म्हणणे बरोबर होते पण मग मराठ्यांचेही म्हणणे तितकेच न्याय्य होते अखिल हिंदूजातीय दृष्टीने विचार केला असता त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपल्याला जितक्या उत्तम रीतीने मुसलमानांचा निपात करता येईल तितका करणे आणि समर्थ अजेय असे एकच हिंदू साम्राज्य प्रस्थापिता येत नसेल तर मोगली साम्राज्याच्या जागी जितकी लहान किंवा मोठी हिंदू राज्ये उठवता येतील तितकी उठवणे हा त्यांचा अधिकार होता नव्हे कर्तव्य होते पण जेव्हा त्या सर्वांना एका साम्राज्यात संघटित करण्याचा प्रश्न आला तेव्हा त्या काळच्या विशिष्ट राजकीय परिस्थितीत आणि तत्कालीन राष्ट्रीय आणि हिंदूजातीय भावनांची वाढ विचारात घेता प्रत्येकाची दुसऱ्याच्या हे कार्य घडवून आणण्याच्या सामर्थ्याविषयी निश्चिती नसल्यामुळे आणि दुसऱ्याच्या त्यासंबंधीच्या हेतूंच्या शुद्धतेविषयी वृत्ती संशयित असल्यामुळेही एकमेकांशी विरोध येणे अपरिहार्य झाले आपल्या राष्ट्रीय पराक्रमामुळे आणि त्यांच्या योगाने आपण केलेल्या उज्ज्वल कार्यामुळे आपण हिंदू साम्राज्याचे नेतृत्व धारण करण्याची आपली योग्यता सिद्ध केली आहे असे मराठ्यांना वाटले मुसलमानांशी पोर्तुगीजांशी इंग्रजांशी फ्रेंचांशी आणि इतर सर्व हिंदू कार्याच्या शत्रूंशी अटी तटीचे भांडण आणि तेही विजयशाली भांडण भांडून त्यांनी राष्ट्र ह्या स्वरूपात उज्ज्वल गोष्टी करून दाखवल्या होत्या पण ह्या इतर सद्विचारी हिंदू राजांना वाटे की म्हणून मराठ्यांनी त्यांची इच्छा नसताना जिंकल्याचे चिन्ह म्हणून आपली लाडकी चौथाई इतर हिंदू राज्यांवर लादावी वैयक्तिक स्वातंत्र्य गिळंकृत करावे हे समर्थनीय ठरत नाही त्यांना तसे वाटणे स्वाभाविक होते तसेच ज्यांनी इतके करून दाखवले त्या आणखी अधिक करून आकांक्षा धरावी आपली सत्ता संघटित करून एकमुखी साम्राज्य सत्ता प्रस्थापित केल्यानेच केवळ राष्ट्र आणि धर्म ह्या स्वरूपात हिंदूंचे स्वातंत्र्य राखण्याची आणि राजकीय आणि सामाजिक अस्तित्व ठेवण्याची आशा आहे असा मराठ्यांचा मनापासून विश्वास असावा हेही तितकेच स्वाभाविक आहे आणि सत्ता संघटित करायची म्हणजे सर्व घटकांना त्या सार्वभौम आणि सर्वश्रेष्ठ सत्तेखाली आणायचे तिच्या नियंत्रणात ठेवायचे आणि तिची आज्ञा म्हणून किंवा तिच्या हितासाठी त्यांना इच्छेने किंवा इच्छा नसतानाही स्वार्थ त्याग करायला लावायचे ह्या गोष्टी अवश्यमेव आल्याच तेव्हा ज्या अर्थी इतर सर्व हिंदू मंडळीत मराठ्यांचे साम्राज्य हे एकटे संघटित राज्य हिंदू पदपादशाहीची स्थापना करून ती चालवायला समर्थ होते आणि त्यांनी त्याप्रमाणे जवळजवळ करून दाखवलेही त्या अर्थी हिंदू जातीच्या आत्यंतिक हिताच्या दृष्टीनेच इतर सर्व हिंदू सत्तांनी मराठी साम्राज्याच्या अंकित असणे भाग आहे असे मराठ्यांना वाटे अत्यंत पराक्रमाने त्यांनी हिंदू धर्माच्या आणि हिंदू जातीच्या कार्याचा पुरस्कार केला होता आणि परकीय शत्रूला अत्यंत कडक शिक्षा लावली होती तेव्हा आपण इतके शौर्य गाजवून आणि आत्मयज्ञ करून उभारणी केलेल्या हिंदू साम्राज्याचे नेतृत्व आपल्याकडे असणे आणि त्याचे स्वामित्व आपण सोडून न देणे हा आपला अधिकारच आहे असे त्यांचे मत होते मराठ्यांनी जे करण्यासाठी चंग बांधला आणि करून दाखवले ते करून दाखवण्याचे किंवा धाडस करण्याचे आणि परकीय शत्रूंचे घातकी आक्रमण जिला परतवता येईल इतकी मोठी मराठी सत्ता निर्माण करायचे सामर्थ्य आपल्यात नाही अशी निश्चिती झाली तरी आणि अशी प्रतीती आल्यावरही इतर हिंदू राज्ये त्यांचा हा अधिकार स्वाभाविकपणेच अमान्य करीत अशा परिस्थितीत एकमेकांची शक्ती कसाला लावूनच हिंदू साम्राज्याचा पुढारी व्हायला कोण योग्य आहे ह्या प्रश्नाचा निर्णय लावणे शक्य होते तेव्हा जी हिंदू संस्थाने आणि जे हिंदू लोक स्वतःच हिंदू राज्य निर्माण करायचा प्रयत्न करीत होते आणि आतापर्यंत अखिल हिंदूजातीय दृष्टीने त्यांनी केलेल्या प्रयत्नासाठी ज्याचे अभिनंदन करणे युक्त आहे अशा काही इतर हिंदू राजांशी आणि मराठ्यांशी केव्हा ना केव्हा मधून मधून विरोध येणे अपरिहार्य होते राष्ट्रीय संघटनेच्या आणि राजकीय एकीकरणाच्या सर्व थोर चळवळींना तसले राष्ट्रीय संघटन घडवून आणण्याच्या इच्छेची तीव्रता आणि राष्ट्रीय कार्याच्या प्रगतीसाठी केवढाही मोठा वैयक्तिक स्वार्थ त्याग करावा लागला तरी तो विशेष नाही असे समजणाऱ्या देशभक्तीच्या स्फूर्तीची उत्कटता ह्यांच्या व्यस्त प्रमाणात असल्या विषादजनक पण अवश्यमेव परिस्थितीशी तोंड देणे भाग पाडते लेखक हिंदुत्व पुनरुत्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी अनुवाद वी वी पटवर्धन वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे